नमस्कार कावेरी स्मार्ट क्रिएशन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण आपल्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत दूध पावडर पासून कमीत कमी वेळेमध्ये पेढे कसे बनतात ते पाहूयात। सर्वप्रथम एक पॅन ठेवायचं, पॅन मध्ये तूप घाला एक चमचा, तूप घालून तूप वितळून घ्यायचं। व्यवस्थित असं तूप वितळलं की त्यामध्ये आपण अर्धी वाटी दूध घालूया। घालून तूप आणि दूध एकत्रित असं मिसळून घेऊयात। थोडंसं दुधाला उकळी फुटून झालं की व्यवस्थित असं काढून उकळी फुटून घेऊयात। छान असं दूध गरम झालंय, उकळी फुटलेली आहे। आता ह्या दुधामध्ये आपण दूध पावडर घालूयात एक वाटी। आता गुठळ्या न होऊ देता व्यवस्थित असं छान दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं। गॅस मंद आचेवर ठेवायचं, जास्त फ्लेमवर ठेवायचं नाही। छान असं हलवत एकत्रित असं मिश्रण करून घ्यायचं। पेढे बनवायचे आहेत म्हणून मी 2 चमचे साखर घालतीये। दूध पावडर आधीच गोड असतं त्याच्यामुळं आपण व्यवस्थित असं बघून साखर घालायची। आता पूर्ण असं एकत्रित मिक्स करून घेऊयात आपण। अगदी सहज आणि सोप्या पद्धतीमध्ये कमीत कमी वेळामध्ये बनतो, 5 मिनिटांमध्ये आपला पेढा तयार होतो। व्यवस्थित असं छान मिक्स करून घेऊयात, सारखं हलवत राहायचं, लागू द्यायचं नाही बुढाला। बघितल्याने ही कन्सिस्टन्सी पूर्ण असं घट्ट होते। आपण साखर न घालता खवा पण तयार करू शकतो। मी पेढा बनवायचा म्हणून साखर घातली इथं। तुम्हाला खवा पाहिजे असेल तर तुम्ही साखर घालू नका। छान असं एकत्रित करून घ्यायचं। खूप अशी सोपी रेसिपी आहे। घट्ट होत आलंय मिश्रण पूर्ण। आपला पेढा तयार आहे, छान असं झालंय, रंग पण छान आलाय। मी काढून घेतले पेढा आणि ह्याला गार करायला फ्रीज मध्ये ठेवले, पूर्णपणे गार झालंय। आता आपण ह्याला छान असं मिसळून घेऊयात, चुरून घेऊयात। व्यवस्थित चुरून घ्यायचं, आपण जितकं चुरलं स्मॅश केलं ना त्याला तितकं व्यवस्थित असं सॉफ्टनेस येतं त्या पेढ्याला। गार करून घ्यायचं बरं का मिश्रण, किती मळलं तेवढा तो गोळा सॉफ्ट होत जातो। बघितले ना तुम्ही, खूप असं सॉफ्ट असं झालेलं आहे। आता आपण ह्या तयार झालेल्या गोळ्याचे छोटे छोटे आपल्याला ज्या आकारात हवे असतील त्या आकारामध्ये लहान लहान असे पेढे वळून घ्यायचे। हाताला लागू नये म्हणून मी थोडंसं दूध असं लावून घेतलंय हाताला, तुम्ही तूप पण लावू शकता। त्या आकाराचे मी पेढे बनवून घेतले साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये। घरीच 5 मिनिटांमध्ये पेढे तयार करता येतात दूध पावडरने। असे तयार करून घेतलेले हे पेढ्याला आपण सजवूयात। माझ्याकडे चारोळी आहे, मी चारोळीने सजवते आहे। तुम्ही पिस्ता किंवा केसरचं दूध पण घालू शकता। आपण एक एक चारोळी असं लावून घेऊयात। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कावेरी स्मार्ट क्रिएशन। थँक्स फॉर वॉचिंग, थँक्यू सो मच।